न्यू इयर जवळ आले, आपल्या सगळ्यांचे प्लॅन्स रेडी असतील. कोण कसं न्यू इयर साजरं करणार हे आपण ठरवलं देखील असेल, अर्थात हे आपल्या सेलिब्रिटींनी ठरवले बरं का. तर या व्हिडिओतून जाणून घेऊया आपले मराठी कलाकार 2024 स्वागत नेमकं कुठे आणि कसं करणार आहेत. ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर लोकमत फिल्मीला आपल्या न्यू इयरचं प्लॅनिंग सांगताना म्हणाल्या, मी दरवर्षी माझा न्यू इयर हा आमच्या घरीच साजरा करते आणि घरच्यांसोबतच, त्यामुळे यंदा देखील माझा तोच प्लॅन आहे. प्लॅनिंग सुरू झालंय. उपेंद्र लिमये. उपेंद्र लिमये म्हणाले, अॅनिमलमुळे सध्या उपेंद्र लिमये यांची सगळीकडेच हवा आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना ते म्हणाले, अर्थात जे मी आयुष्यभर करत आलोय नववर्षाचं स्वागत यावर्षीही माझ्या फॅमिली सोबतच करणार आहे. स्पृहा जोशी. स्पृहा जोशी आपल्या न्यू इयर प्लॅनिंग विषयी लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाली, मी माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत न्यू इयरचं सेलिब्रेशन दरवर्षी करते, यावर्षी तेच करणार आहे. अगदी फार मोठं काही नसतं, पण घरच्या घरीच थोडक्यात मोठा आनंद मिळवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. भूषण प्रधान. भूषणचं यंदा नववर्षाचं प्लॅनिंग अगदी तणक्यात आहे. तो म्हणाला, इंडस्ट्रीतील माझे जे मित्र परिवार आहेत, प्रार्थना बेहरे, गश्मीर महाजनी आणि त्याची पत्नी गौरी, पूजा सावंत आणि तिची फॅमिली, आम्ही सगळे मिळून गोव्यात धमाल करणार आहोत. अमित भानुशाली. अमित म्हणाला, नववर्ष माझ्यासाठी खूप आनंद देणारं असतं, कारण अर्थात बायकोचा वाढदिवस असतो 1 जानेवारीला, त्यामुळे अख्खं जग 31 डिसेंबरला जागून हॅपी न्यू इयर म्हणत असतं आणि मी मात्र रात्री 12 वाजता हॅपी बर्थडे म्हणत असतो. प्रसाद जवादे. प्रसाद जवादे म्हणाला, मरीन लाईन्सला क्वीन्स नेकलेसला आमची खास जागा आहे, तिथेच मी आणि अमृता पुन्हा एकदा लग्नानंतरही आता यावर्षी डेटवर जाणार आहोत आणि नववर्षाची ती रात्र एकत्र मिळून छान तिचा आनंद घेणार आहोत. जुई गडकरी. जुई गडकरी म्हणाली, वाव, यावर्षी सुट्टी मिळाली की मी कर्जतला पळणार आहे आणि फॅमिली सोबत नववर्षाचं स्वागत करणार आहे. आमच्याकडे गच्चित डिनरचा मोठा प्लॅन असतो, आम्ही फूड ऑर्डर करतो, रात्रभर तिथे असतो, पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, बॅडमिंटन खेळतो आणि बहीण भाऊ मिळून धम्माल करतो. वा, यंदा नववर्षाचं स्वागत जुही कर्जत मध्ये करणार आहे आपल्या फॅमिली सोबत मिळून, असं लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाली. प्रसादोग म्हणाला, लोक म्हणतात आम्ही अमस्टरडॅमला जाणार, आम्ही पॅरिसला जाणार, पण मला मात्र माझ्या फॅमिली सोबतच ते जिथे असतील तिथेच सेलिब्रेशन करायचं आहे आणि तेच आम्ही दरवर्षी करतो, यावर्षी माझा तोच प्लॅन आहे. प्रिया बापट. प्रिया म्हणाली, आम्ही 31 डिसेंबरच्या रात्री ते नववर्ष साजरं करत नाही, कारण 1 जानेवारीला आम्हाला नवीन वर्षाचं स्वागत करायचं असतं ते वर्कआउट करून, त्यामुळे वर्षाची सुरुवात हेल्दी होते, फिट राहून होते, त्यामुळे अर्थात तशा पद्धतीनंच आम्हाला नववर्षाचं स्वागत करायला आवडतं. विवेक सांगळे. विवेक म्हणाला, दरवर्षी आम्ही माझ्या मामाचा नाशिकला बंगला आहे, तिथे 25 जणांची आम्ही फॅमिली एकत्र मिळून नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमतो. टेरेसवरती आम्ही धमाल करतो. 5 ते 6 वर्ष आम्ही नववर्षाचं स्वागत असंच करतोय, त्यामुळे अर्थातच यावर्षीही मी नाशिकला माझ्या फॅमिली सोबत असेल. गौरव मोरे. गौरव म्हणाला, मी घरीच कुटुंबासोबत 31 डिसेंबर साजरा करतो, जेवण मस्त बनवायचं, 12 वाजता केक कापायचा, हेच माझं सेलिब्रेशन असतं. नम्रता संबेराव. यंदाचं क्रिसमस सेलिब्रेशन फॅमिली सोबत असणार आहे, मुलाला सरप्राईज देणार आहोत. 31 डिसेंबरच्या रात्री तो झोपला असताना आम्ही भरपूर गिफ्ट्स त्याच्या आजूबाजूला ठेवणार आहोत. चॉकलेट्स आणि खेळणी जी त्याला आवडतात ती गिफ्ट्स मी त्याला देणार आहे आणि अर्थातच नववर्षाचं स्वागत आम्ही तिघ मिळून दणक्यात करणार आहोत.